लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे आणि 8 तारखेपर्यंत ते लॉकडाउन राहणार आहे। त्यामध्ये काय काय उघड राहणार आहे आणि काय बंद राहणार आहे त्याचा सगळा नियमावली त्यांनी दिलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की उद्योग आम्ही सुरू ठेवू। उद्योग आमच्या जिल्ह्यासाठी नाही मराठवाड्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही। पण त्या उद्योगामध्ये काम करणारे जो लाखो कर्मचारी आहे, लाखोंच्या संख्येने माझ्या माहितीप्रमाणे फक्त वालूजला जाणारे जे कर्मचारी आहे ते 2 लाखपेक्षा जास्त आहे। आणि त्यांच्या लोकांचा जीव महत्त्वाचा नाही आहे का? आपण हे जेव्हा निर्णय घेतलं तर इंडस्ट्रीच्या एक मोठ्या लॉबीला खुश करण्यासाठी हे निर्णय घेतलं, पण त्या गरीब कर्मचाऱ्यांच्या साठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहे। हे जे चित्र आपण बघत आहे हे महाराष्ट्राला लाजवणारा चित्र आहे। महाराष्ट्र एक प्रोग्रेसिव्ह राज्य आहे, आपल्याला खूप अभिमानाने ते सांगतो की आम्ही खूप डेव्हलप्ड राज्य आहे। उद्धव साहेब, मोदी साहेब आणि जे जे साहेब सत्तेमध्ये बसलेले आहे हे माझ्या औरंगाबादच्या घाटीचा चित्र आहे, घाटी सरकारी अस्पतालचं चित्र आहे। एका बेडवर 3 लोक आणि अनेक असे चित्र आहे की आमची आई बहिणी त्यांना फ्लोरवर टाकलेला आहे, त्यांचा इलाज तिथेच सुरू आहे। मग आता जेव्हा हे निर्णय घेतलेला आहे तर तुम्ही असे समजू नका की हे तुमच्या हितासाठी घेतलेलं आहे, कारण मी सविस्तर आपल्याला माहिती दिलेली आहे की औरंगाबाद शहरामध्ये जितकं सरकारी हॉस्पिटल्स आहे ते घाटी हॉस्पिटल आहे जे सर्वात मोठा हॉस्पिटल आहे। किती लोकांची त्याच्यामध्ये रिक्रूटमेंट असायला पाहिजे होतं आणि वेकेन्सी किती आहे डॉक्टर्सची, नर्सिंग स्टाफची, हे सगळं तुम्ही आकडे बघितलं तर हे चौकानेवाले आकडे आहे। शासकीय वैद्यकीय रुग्णालय 868 वेकेन्सीज आहे। औरंगाबाद महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या वाटेने चाललेला शहर, आरोग्य विभागामध्ये किती वेकेन्सीज आहे? 83 वेकेन्सीज। मग जिल्हा परिषद औरंगाबाद, जिल्हा परिषद म्हणजे जे जिल्ह्याच्या विविध ठिकाणी, तालुक्याच्या विविध ठिकाणी, गावामध्ये जे आरोग्य केंद्र आहे त्या सगळ्यांची, जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्हा परिषद औरंगाबाद आरोग्य विभागामध्ये किती वेकेन्सीज आहे? तर 332 वेकेन्सीज। कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबाद, महाराष्ट्रातला सर्व महत्त्वाचा आणि मोठा हॉस्पिटल पैकी एक सरकारी कॅन्सर हॉस्पिटल, वेकेन्सीज किती आहे? 122। मग तिकडचाच एक एक्सटेन्शन विंग तयार करण्यात येत आहे, 165 एडिशनल बेड्स तयार होतील। तिकडची वेकेन्सीज किती आहे? 364। सिव्हिल हॉस्पिटल चिकलठाणा औरंगाबाद, खूप मोठी इमारत आपण उभी केली, कोट्यवधी रुपये खर्च केले त्याच्यावर, वेकेन्सीज किती आहे? 60 डॉक्टर्स, कर्मचारी, नर्सेस। आणि सर्वात महत्वाचं एक सुपर स्पेशालिटी बिल्डिंग, त्याच्यावर 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते। 150 कोटी रुपये, 120 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले, 30 कोटी राज्य सरकारने दिले। 2017 हे बिल्डिंग पूर्णपणे तयार होती, पण आजपर्यंत 2021 आहे मार्च, एकही माणसाला तिथे रिक्रूट करण्यात आलेला नाही। किती वेकेन्सीज आहे तिथे? 219 वेकेन्सीज आहे। 200 बेड वुमेन अँड चाइल्ड हॉस्पिटल, ज्याच्यासाठी मला हायकोर्टामध्ये PIL फाईल करावं लागलं, फक्त 7 एकर जागा हे प्रशासन देत नाही होतं। तर ते हॉस्पिटल 2013 सँक्शन झालेलं आहे, आजही त्याचं काम सुरू नाही झालेलं आहे। आज काल मला कळालं की कोणी ठेकेदार कोटामध्ये गेला की ते टेंडर मला काय नाही मिळालं। म्हणजे कशा ना कशा रीतीने आपल्याला काम कसं थांबवायचं आहे इतकं महत्वाचं। मग 30 बेडच्या आयुष मिनिस्ट्रीने औरंगाबादला एक हॉस्पिटल आपल्याला दिले होते 30 बेडच्या, त्याच्या साठी फक्त 2 एकर जागा पाहिजे। 2019 हे प्रस्ताव आहे, 2019 तेही जागा आपल्याला देत नाही प्रशासन। आणि हे दावा करतं की आम्ही हे जे लॉकडाऊन करते तुमच्या जीवासाठी करतो, तुमच्या संरक्षणासाठी करतो, तर हे खोटे आहे। म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की तुम्ही, आम्ही हे लॉकडाऊनला नाही, आम्ही कोरोनाला संपवायचे आहे सगळं, आम्ही जे काळजी घ्यायची आहे ते काळजी घेणार, आम्ही तुम्हाला सहयोग करणार, पण हे पोस्टिंग कधी भरणार तुम्ही? त्याच्या विरोधात आम्ही 31 मार्चला
दुपारी 3 वाजता पैठण गेट पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एक मोर्चा काढणार आहे आणि त्या मोर्चामध्ये एकच मागणी करणार आहे की आमचे हॉस्पिटलची बिल्डिंग तयार आहे, आमच्या हॉस्पिटल्समध्ये जे डॉक्टर्स नर्सेस स्टाफ आणि क्लास 3 क्लास 4 चे जे रिक्रूटमेंट्स आहे जे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते लवकरात लवकर भरा।